नमस्कार. सकाळी लवकर उठण्याचा आयुष्यात यशस्वी होण्याशी काय बरं संबंध आहे? इंग्रजीत एक म्हण आहे, अर्ली टू बेड अँड अर्ली टू राईज मेक्स अ मॅन हेल्दी वेल्दी अँड वाईज. आपल्याकडेही लवकर निजे लवकर उठे तया ज्ञान आरोग्य संपत्ती लाभे असेच म्हणतात. जगभरात कुठेही गेलात तरी हाच सल्ला मिळतो. सल्ला किंवा म्हण म्हणून ठीक आहे, पण प्रत्यक्षात खरंच असं काही असतं का आणि का बरं? चला याचा शोध घेऊया आजच्या आपल्या युट्यूब व्हिडिओतून. मी डॉक्टर स्मिता बोरा अर्हम आयुर्वेद चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. सकाळी लवकर उठण्यात काय जादू आहे ते सूर्योदयापूर्वी उठूनच अनुभवायला हवं. संस्कृत काव्यात पहाटेचं वर्णन सारम्या प्रभात वेला असं केलं जातं, ते अगदी यथार्थ आहे. आपल्याकडे अनेक पहाट गीते, भूपाळी, काकड आरती अशी पहाटेची गाणी असतात. मला तर वाटतं पहाटे विनासायास जाग येणं ही दैवी देणगीच आहे. अनेक जण पहाटे उठून आपला दिनक्रम सुरू करतात. साधक आध्यात्मिक साधनेसाठी, गायक रियाजासाठी, विद्यार्थी अभ्यासासाठी, खेळाडू सरावासाठी, तर कोणी व्यायामासाठी पहाटेचीच वेळ उत्तम मानतात. सूर्योदयापूर्वीचा 1.5 ते 2 तास म्हणजे ब्राह्ममुहूर्त हा आयुर्वेदानुसार दीर्घायुष्याचे रहस्य आहे. ब्राह्मे मुहूर्ते उत्तिष्ठेत स्वस्थो रक्षार्थम आयुषः हा आयुर्वेदाचा दिनचर्या अध्यायातला पहिला श्लोक आहे. पूर्वी नैसर्गिक जीवनशैली असल्यामुळे लोक लवकर झोपत असत, लवकर उठत असत. अगदी मागच्या पिढीपर्यंत ही सवय सर्वसामान्य होती. मात्र आता विनाकारण जागरण आणि विनाकारण उशिरा उठणे हे अंगवळणी पडत आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे पहाटेचे 2-3 तास ही वेळ रम्य का बरं म्हटली आहे? कारण त्यावेळी हवा आल्हाददायक असते, शिवाय सर्वत्र शांतता असते. रात्रीच्या झोपेने सारा शीण नष्ट होऊन तन मन प्रसन्न झालेले असते, त्यामुळे नकारात्मक विचार मनापासून दूर राहतात. उशिरा उठल्यामुळे कामाची घाई गर्दी एकदम समोर येते, मग ते काम करण्यापेक्षा काम उरकण्याकडे कल असतो. या उलट थोडं लवकर उठलं तर दिवसभरातील कामांचा विचार करून एक आराखडा मनाशी ठरवता येतो, आपल्या कार्याला योग्य दिशा मिळते आणि सगळी कामं गुणवत्तापूर्ण होतात कामाचं दडपण न येता. सकाळी लवकर उठण्यासाठी निद्रेची लढाई एकदा का जिंकली की पुढचा दिवस उत्साही आनंदी जातो. सकाळच्या या 2-3 तासांची विभागणी शारीरिक व्यायाम, प्राणायाम किंवा ध्यान आणि पुढे करायच्या कामांचा विचार किंवा आपला अभ्यास, वाचन, छंद अशा 3 भागात करून तर पहा, दिवस अगदी आनंदात जातो. पहाटेच्या या वेळेत सेलफोनही बंद ठेवावा, अर्थात एवढ्या लवकर फोन येतही नाही, त्यामुळे सभोवतालची शांतता किती मानसिक ऊर्जा देऊ शकते याचा अनुभव येतो. सकाळी किमान 15 मिनिटं ध्यानधारणा किंवा मेडिटेशन करावं, यामुळे मेंदू ताजातवाना होऊन त्याचे चांगले परिणाम आपल्या दिवसभराच्या कामातही जाणवतात. त्यामुळे एकाग्रतेने विचार करण्याची सवय लागते. प्रसन्न चित्तानं विचार केला तर एरवी कठीण वाटणाऱ्या प्रश्नांची उत्तरं वीज चमकल्यासारखी पटकन मिळू लागतात. याचं कारण म्हणजे या स्थितीत तनामनाची जी पूर्ण एकाग्रता असते त्यामुळे. सरावाने याची सवय होत जाते, त्यामुळे रात्री उशिरा झोपलो तरी पहाटे जाग येऊ लागते. तन मन प्रसन्न असेल तर मेंदू तल्लख असतो हे सांगणारे एक उदाहरण म्हणजे आपले माजी राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांना अणुशास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा यांनी 3:30 वाजता इंटरव्ह्यूला बोलावलं होतं. डॉक्टर कलाम यांनीच हे लिहून ठेवलंय. यावरून हे सिद्ध होतं की केवळ आध्यात्मिक साधक नव्हे तर शास्त्रज्ञ देखील पहाटेच्या या प्रेरणादायी वेळेचं महत्व जाणून असतात. सकाळी लवकर उठून दिवसाची सुरुवात करणाऱ्या अनेकांचा अनुभव असतो की या सवयीमुळे त्यांच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल झाला आहे. दिवसाचा आरंभ प्रसन्नतेने झाल्यामुळे दिवसभर प्रसन्नता अनुभवायला मिळते. आयुष्य जसजसं पुढे सरकतं तशा जबाबदाऱ्या वाढतात, कामं वाढतात. अशा वेळी लहानपणापासून लवकर उठण्याची सवय असेल तर ती उपयोगी पडते. कारण कामांमुळे मानसिक तणाव वाढवण्यापेक्षा पहाटेपासून हळूहळू कामाला लागून बऱ्याच गोष्टी गुणवत्तापूर्ण करता येतात. व्यावसायिक जीवनातही छंद जोपासायला वेळ मिळत नसल्याची तक्रार अनेक जण करतात. गाणं, एखादं वाद्य वाजवणं, चित्रकला अशा अनेक आवडी केवळ सवय नाही, चवड नाही म्हणून दुर्लक्षित राहतात. आपण त्यासाठी सकाळच्या या वेळेचा सदुपयोग करू शकतो. आवडीच्या अशा विषयानं सकाळ सुरू झाली तर आपण काहीतरी गमावतोय अशी निराशेची भावना दिवसभरात मनाला स्पर्शही करणार नाही. आरोग्याच्या दृष्टीने सर्वात महत्वाचा शारीरिक फायदा म्हणजे पहाटे उठल्यास मलशुद्धी व्यवस्थित होते. शरीरातील टॉक्झिन्स किंवा सर्व सूक्ष्म स्तरावरील मलाचा निचरा नैसर्गिकरित्या होतो
त्यामुळे दिवसभर उत्साही आनंदी वाटते. अनेकांना व्यायामाला वेळच मिळत नाही ही सबब असते. सकाळी लवकर उठल्यामुळे व्यायामाला पुरेसा वेळ मिळतो. शिवाय सकाळच्या वेळी पोट रिकामे असल्यामुळे शरीरामध्ये हलकेपणा असतो. त्यामुळे योगासने किंवा व्यायामामध्ये आवश्यक असणारी लवचिकता याच वेळेस अनुभवता येते. दिवसाच्या इतर वेळांपेक्षा पहाटे वायू प्रदूषण म्हणजे धुलीकण कमी प्रमाणात असतात. ध्वनी प्रदूषण देखील कमी असते. निसर्गाशी आणि आपल्या शरीर मनाशी संवाद साधण्याचा किंवा एकरूप होण्याचा प्रयत्न व्यायाम ध्यान यांच्याद्वारे केला तर त्याचा पूर्ण फायदा अशा शांततेमुळे मिळतो. रात्री मेंदूला पूर्ण विश्रांती मिळाल्यामुळे सकाळी केलेला अभ्यासही अधिक उत्तम होतो. आपले जीवन सूर्यावलंबी आहे. सूर्योदयाच्या सुमारास आपल्या शरीरात ऊर्जा आणि उत्साह सर्वाधिक असतो. म्हणून व्यायाम प्राणायाम किंवा अभ्यास कोवळ्या उन्हात किंवा सूर्योदयाच्या साक्षीने केला तर आणखी ऊर्जा मिळते. बहुतेकांचा असा समज असतो की रोज किमान 8 तास झोप मिळायला हवं. पण काही नेते किंवा महान लोक फक्त 4-4.5 तास एवढीच झोप घेतात. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अनेक माजी पंतप्रधान, काही योगी पुरुष, समाजसेवक यांची उदाहरणे आपल्याला माहिती आहेत की मग त्यांना कशी एवढी झोप पुरते? याचं उत्तर असं की आपण किती वेळ झोपलो यापेक्षा आपल्याला किती वेळ गाढ झोप लागली यामध्ये आहे. गाढ झोप लागली तरच तणामनाला खरा आराम मिळतो. अन्यथा 10 तास अंथरुणावर लोळून काढले तरी नंतर निरुत्साही वाटत राहते. गाढ झोप येण्यासाठी मात्र काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्या. पहिली गोष्ट म्हणजे झोपताना दिवसभरातल्या घडामोडींचा फार विचार करू नये. मन असं निर्विचार करणं सोपं नाही, पण हळूहळू सवयीनं ते साध्य होतं. दुसरी गोष्ट म्हणजे रात्रीचं जेवण आणि झोप यात कमीत कमी 2-3 तासांचं अंतर असलंच पाहिजे. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे अलीकडे आपला झोपण्यापूर्वीचा बराच वेळ टीव्ही किंवा मोबाईल समोर जातो. अनेक बातम्या किंवा मालिकातील प्रसंग मनाला विचलित करतात, त्यामुळे झोप येत नाही. म्हणून बिछाण्यावर शांतपणे पडून लाईट बंद करून प्रसन्न चित्तानं निद्राधीन होणं इष्ट असतं. याशिवाय झोपे संदर्भातल्या अधिक माहितीसाठी आपण पाहू शकता हा व्हिडिओ. या व्हिडिओमध्ये शांत आणि प्रसन्न झोप यावी यासाठी काही सोपे आणि परिणामकारक उपाय सुचवले आहेत, ते सर्वांनीच नक्की करून पाहावे. सकाळी लवकर उठून हाती आलेल्या जास्त वेळेचा वापर हा पुढच्या संबंध दिवसाला आकार देण्यासाठी, काम करताना ती अधिक विचारपूर्वक करण्यासाठी होतो. पहाटेच्या वेळी नव्या कल्पना सुचतात, त्यातून मोठे प्रकल्प उभे राहतात असाही अनेकांचा अनुभव आहे. पहाटेच्या वेळी उल्हास आणि उत्साहाचा स्रोत मनात जागवण्याचं काम ही वेळ करत असते. केवळ कामानिमित्त किंवा शिफ्टमुळे लवकर उठावं लागतं अशा व्यक्तींनाही पहाटेची जादू कळत नाही, कारण त्यांना नाईलाजाने लवकर उठावंच लागतं. पण आता प्रश्न असा आहे की सकाळी लवकर उठायची सवय लागायची कशी? त्यासाठी काही जगप्रसिद्ध संशोधकांची मतं आपण जाणून घेऊया. ऑस्ट्रेलियातील पर्थ युनिव्हर्सिटीतले प्राध्यापक मार्टिन हॅगर यांच्या मते आपला दिनक्रम फार महत्वाचा असतो आणि हा दिनक्रम आपल्या वैयक्तिक सवयींवर अवलंबून असतो. लोक स्वतःच्या सवयींवर कसं नियंत्रण मिळवतात यावर डॉक्टर हॅगर संशोधन करतायत. आपण जर आपला दिनक्रम सुधारला तर आपल्या बऱ्याच सवयी सुद्धा सुधारतात असं त्यांचं मत आहे. रात्री उशिरापर्यंत काम करणारे लोक सुद्धा यामुळे सकाळी लवकर उठू शकतात असं हे संशोधक म्हणतात. जर तुम्हाला सकाळी लवकर उठायचा फार कंटाळा येत असेल तर दररोज सकाळी थोडा थोडा वेळ 5-10 मिनिटे आधी उठावे, गजर लावावा, त्यातून हळूहळू सकाळी लवकर उठायची सवय लागते. व्हॉट द मोस्ट सक्सेसफुल पीपल डू बिफोर ब्रेकफास्ट या पुस्तकाच्या लेखिका लॉरा व्हँडरकॅम म्हणतात, सकाळचा वेळ आपला स्वतःचा असतो जो आपल्यापासून कोणीच हिरावून घेऊ शकत नाही. इतर कामे दिवसाच्या इतर वेळी पूर्ण होऊ शकतात, म्हणून सकाळचा वेळ तुम्ही स्वतःसाठीच राखून ठेवावा असं त्या सांगतात. व्हँडरकॅम या लेखिका यशस्वी आणि अतिशय व्यग्र व्यक्तींच्या दिनक्रमाचा जवळून अभ्यास करतात. त्यांचं असं निरीक्षण आहे की यशस्वी लोक सकाळचा वेळ खास स्वतःसाठी देतात. यातील काही लोकांना आरोग्य जपण्याची आवड असते, काहींना नवीन शिकण्याची हौस असते किंवा काही छंद असतात. फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक रॉय बॅमिस्टर म्हणतात, सकाळी लवकर उठल्याने दैनंदिन जीवनातील समस्यांना चांगल्या प्रकारे हाताळता येते. ते म्हणतात, सकाळी आपली इच्छाशक्ती जास्त प्रबळ असते, त्याच्या सहाय्याने तुम्ही कुठल्याही समस्यांशी सामना करू शकता. म्हणून यशस्वी लोक सकाळच्या वेळेचा उपयोग फार विचारपूर्वक करतात.
म्हणूनच विद्यार्थी असो की गृहिणी, नोकरदार असो की व्यावसायिक, सर्वांसाठी पहाटे उठण्याचे शारीरिक, मानसिक आणि आरोग्यासाठीचे असंख्य फायदे आहेत. पहाटे लवकर उठणं हा नाईलाज न वाटता तो तना मनाच्या आरोग्यासाठीचा एक हमखास इलाज आहे हे लक्षात आलं तर पहाटे लवकर उठण्याचा कंटाळा येणार नाहीच, पण पहाटे उठून दिवस सुरू करण्याची एक ओढ लागेल अशी आस मनात निर्माण झाली की सारा आसमंत उगवतीच्या दिशेसारखा प्रसन्न वाटू लागेल. तुम्हा सर्वांना पहाटेची ही जादू अनुभवायला मिळावी अशी शुभकामना. आजची माहिती कशी वाटली? त्यातील काही गोष्टी तुम्हाला उपयुक्त वाटल्या का? कोणत्या गोष्टीची तुम्ही अंमलबजावणी केली आणि त्याचा काय फायदा झाला हे अरहम आयुर्वेद चॅनलवर नक्की कळवा. तुमच्या प्रतिक्रिया, प्रतिसाद यांचं इथे नेहमी स्वागत आहे. शुभम भवतु. धन्यवाद.